इचलकरंजीतील पार्वती औद्योगिक वसाहतीच्या गेट समोर असलेल्या मुख्य मार्गावर गांजा विक्री करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील टोळीला पोलीस उपअधीक्षक पथकाने ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून 5 किलो गांजासह सुमारे 3.5 लाखाचा मुद्देमाल जप्त केलाय. सांगली जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ हातकणंगले तालुक्यात मोठ्या प्रमाणात गांजाची विक्री होत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक महामुनी यांच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी काही ठिकाणी सापळे रचले. सोमवारी रात्री पार्वती औद्योगिक वसाहतीत गांजा विक्रीसाठी काही जण येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिथं सापळा रचला. या ठिकाणी एका संशयास्पद चारचाकी वाहनाची तपासणी केली असता वाहनात 5 किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी हा गांजा, वाहन, 4 मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण सुमारे 3.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत वाहनातील 4 जणांना अटक करण्यात आली आहे. शाहरुख गवंडी, वसीम बेधार, अजमेर मुल्ला, मोहम्मद हरीस अशी अटक केलेल्या आरोपींची नावं असून ते सर्वजण सांगली जिल्ह्यातील तासगाव इथले आहेत. पोलीस उपअधीक्षक महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील पाटील, जावेद आंबेकरी, सागर हरगुले, सुहास शिंदे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.